अतुल्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या नावाखाली 2016 रेहान एंटरप्राइजेस नावाने मुंबईत कंपनी सुरू झाली. रेहानचे मालक महादेव जाधव आहेत. सुरुवातीला सिंगापूर आणि दुबईला ऑफिस असल्याचे सांगण्यात आले. शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, रिअल इस्टेट, फॉरेक्स इत्यादी मध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती या कंपनीत गुंतवणूक केलेल्या पुण्यातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही पैसे गुंतवले आणि त्यात मोठे नुकसान झाले आहे. यापुढे अजून कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचेही पीडितांनी नमूद केले. यावेळी रेहान एंटरप्राइजेस फसवणूक झालेले माजी पोलीस अधिकारी आळेकर, ॲडव्होकेट मंदार जोशी, स्मिता कामत, ध्रुव नाईक यांच्यासह अन्य गुंतवणूकदार उपस्थित होते. नाव राजेंद्र आळेकर. रेहान एंटरप्राइजेस ही मुंबई स्थित कंपनी, मुंबईमध्ये कमला मेन कंपाऊंडमध्ये त्यांचं हेड ऑफिस आहे आणि त्यांचं पुण्यातलं ऑफिस तीर्थ टेक्नोस्पेस बाणेर या ठिकाणी आहे. माहिती मिळाल्यावर मी समक्ष त्या ऑफिसमध्ये गेलो होतो, चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं की तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले तर पहिला चेक 40 दिवसांनी आणि तिथून पुढे दर 30 दिवसांनी एक चेक, याप्रमाणे 10% कॅपिटल आणि 5% इंटरेस्ट, ज्याला नंतर त्यांनी कॅपिटल शेअरिंग म्हणायला सुरुवात केली. अशा तऱ्हेने सगळ्यांना सांगण्यात आलं, मला सांगितलं. मी माझ्या अजून काही मित्रांना, घरातल्या नातेवाईकांनी असे पैसे गुंतवले. माझ्या घरातले 5,00,000 आहेत, त्यातले माझे मुलाचे 4-5 महिन्याचे चेक क्लिअर झालेत, माझे मित्रांचे 3-4 क्लिअर झालेत, एकाचे 1 महिना क्लिअर झालेत. जी 15,00,000 गुंतवणुकीतले जेमतेम 6-1,00,000 रुपये रिफंड आलेले आहेत, 9,00,000 रेहानमध्ये अडकलेले आहेत. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये आंबेगाव या एरियामध्ये एक संदीप पाटील म्हणून आहेत, त्यांच्याकडूनही अशीच बरीच इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. वारज्यामध्ये एक जण आहेत. निगडी या साईडला कोणीतरी नायर म्हणून आहेत. काही डायरेक्ट रेहानच्या ऑफिसमधून डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तिथे जाऊन लोकांनी पेमेंट केलेले आहेत. ते चेकनी किंवा NEFTनी पेमेंट घेत होते आणि पेमेंट केल्यानंतर 8 ते 10 दिवसात 100 रुपयाच्या स्टॅम्पवर प्रॉमिसरी नोट, तुमचे 10 चेक, ज्या 10 चेकचे नंबर, अमाऊंट आणि डेट त्या प्रॉमिसरी नोटवर रिफ्लेक्ट केलेली असायची. याप्रमाणे 10 ते 15 दिवसात कुरिअरनी डॉक्युमेंट घरी येत होती. पेमेंट दिल्यानंतर त्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्हीही द्यावं लागायचं. त्यामुळे भीती अशी वाटते की या पॅनवरच्या आमच्या सह्या किंवा आमच्या आधार नंबरचा दुरुपयोग होणार नाही, ही पण एक सगळ्या इन्व्हेस्टरकडला ही एक भीती वाटतीये. पुण्यामधून साधारणपणे 700 ते 800 गुंतवणूकदार असावेत. माझ्या माहितीत काही काही जण एक सिंगल मॅन आहे की ज्याचे 1 करोड रुपये आहेत, वारज्यामधले आहेत, आणि त्यांच्या मार्फत 4 ते 5 करोडचे, माझ्याकडे त्यांचं नाव नाहीये. आता किती लोक इथं एकत्र आणि किती इथे? आता साधारणपणे 25-1 लोक आलेली आहेत. वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली लोक आहेत. काही डायरेक्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली पण आहेत. वेगवेगळ्या जातीची धर्माची लोक आहेत. यात त्यामुळे त्याला त्याचा रंग द्यायचा काहीही प्रश्न नाही. पण भरडले गेलेत हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक यात आहेत. आणि गेले 3 महिने ऑगस्टमध्ये जेव्हा पहिले चेक बाउन्स झाले तेव्हापासून ज्यांचे चेक बाउन्स झाले त्यांना 5 सप्टेंबर, 10 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, सप्टेंबर गेल्यावर ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी ह्याच तारखा दिल्या होत्या, 7, 15, 20 दिवाळीपूर्वी सगळ्यांचे 5% प्रॉफिट शेअरिंग अकाउंटला NEFTनी जमा होईल, कोणाचेही झाले नाही. नोव्हेंबरमध्येही परत ह्याचप्रमाणे त्यांनी तारखा दिल्या. आणि आता मागच्या आठवड्यात जी मीट झाली त्या मीटमध्ये सांगितलं की मी आता तुम्हाला 5% इंटरेस्ट इंटू ब्रॅकेट प्रॉफिट शेअरिंग मी देऊ शकत नाही, फक्त कॅपिटल मी तुम्हाला मार्च नंतरच देऊ शकतो, त्याआधी मी कॅपिटल देऊ शकत नाही.